कोपरगाव नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात सुरू असणाऱ्या नागरिकांची प्रभागनिहाय कोरोना चाचणी मोहिमेचा दुसरा टप्पा संपन्न. कोपरगाव नगरपालिका व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरात प्रभागनिहाय नागरिकांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर स्वॅब तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा बुधवार दिनांक 19 मे 2021 रोजी प्रभाग क्रमांक 2 निवारा सुभद्रा नगर ओमनगर या भागातील नागरिकांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करण्यात आली. या मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी 75 जणांची रॅपिड अँटीजन व 48 जणांची आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला असून या रुग्णांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे पाठविण्यात आले आहे. सदर मोहीम मुख्य अधिकारी तथा सहाय्यक घटना व्यवस्थापक प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ही सर्व चाचणी करण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री कांडेकर त्यांचे सर्व सहकारी तर या कामी नियोजन करण्यासाठी नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी नगरसेवक विभाग प्रमुख स्थानिक कोरोना सुरक्षा समिती मेहनत घेत आहे. यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील गोल्डे बांधकाम अभियंता दिगंबर बाग पाणीपुरवठा अधिकारी नीता पाटील सर्व सहकारी कोपरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका शिक्षक शिक्षिका आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 2 मधील ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक जनार्दन कदम दीपा गिरमे वैभव गिरमे संजय सातपुते वसंत डुकरे गणेश कदम अमोल राचूरकर विष्णुपंत गायकवाड समाधान केदार सुरेश सोनवणे दत्तू शेलार आदींनी परिश्रम घेतले. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.